नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये। आज पळशी मैदानाचा एक नंबरचा मानकरी मित्रांनो, उद्याचा हिंदकेसरी असणार आहे भावी, कारण जीवाश्रू पळतंय। सेमीला सेमी ज्यावेळेस काढला त्यावेळेस सांगितलं एक नंबर करणार, आणि त्यानं आज एक नंबर केला। काय सांग, चाललं गाव कुठलं तुमचं? आरपळ। आरपळ एक्का? एक्का। बर, कुठनं घेतलं वासरू? काय इथनं घेतलं तर रेवडीतनं। रेवडीत कितीला घेतलं? हे घेतलं 1500। 1500 फक्त? बरं, आता मागित किती दिले महत्वाची? 1500 म्हणल्यानंतर आता मागितला आज तर नाही, हजारातली वस्तू आहे, लाखात मागितली। 1500 घेतली, 1500,000 मागितली। काय आजचं नियोजन कसं चालतं? नियोजन पकाना अजिंक्य कदम मालगाव यांनी रात्री 10 पायरा ठरला। अचानक म्हणली, अचानकच पायर केला? अचानक। बरं, म्हणली उद्या पळायचं, पळू म्हणलं। बैल कुठला होता? रुद्रा। रुद्रा आरबवाडी, टिट रुद्रा ग्रुप आरबवाडी। म्हणजे गावातलाच होता काय? नाही, इथला आरबवाडी, इथंच आहे 5-6 किलोमीटर आरबवाडीचा। बर, वासरा कुठं कुठं राहिले? वासरू, वासरू दहिवडीत, वडूज मध्ये ते दिवशी फायनल झालं नाही, परत देगाव 5-7 फायनल झाले। सुरुवातीला काय अडचण आली हो? सुरुवातीला काय पैर मिळत नव्हतं, मग असं अंधारातल्या बैलांच्या बरोबर पळून पळून आता ह्यो कालचाच पापचा पैरा झाला आपल्याला। आजचा नाहीतर सगळ्या अंधारातलेच। बरं, सांगायला म्हणजे ह्या फट्यू ह्यांनी श्री आम्हाला लय केलं ह्यांच्या बरोबर। ही काका काय व कसं काय झालं आजचा पैरा वगैरे? पायरा काय ते शुभम आराबाडीचा आणि पप्पू भोसले सूरज रुद्रेचं ते नियोजन झालेलं यांच, त्या नियोजनावर आज गाडी पळली। बर, पप्पू भोसलेच जास्त सहकार्य आहे त्यात। आता ते पप्पू भोसले घरी गेले होते आणि अजिंक्य कदम यांचं जास्त श्रेय आहे ह्या पायऱ्याला। बर, हे आता आम्ही पाहुणेच आहे, जावा येत आमचे बंडूनांना, आम्ही दोघांनीच खरेदी केली होती ह्याची। काडप्या भरून जाता जाता आम्हाला वासरू दिसलंय, दोघच होतो आम्ही। जाता जाता आम्ही दोघांनी बघितला ते आपला बैल आहे तिकडं मस्तान बघा, तिथं पलीकडे। ते म्हणलं घ्या वासरू, ते वासरू घेतलं, जावायांनी चांगल्या पद्धतीनं सांभाळलं। पहिल्या सुरुवातीला मस्तान आणि एकट्याचीच गाडी आम्ही पळवत होतो। बर, आमची गाडीच इथं जवळजवळ 7-8 भिंजोड आहे, त्या मस्तांचे एकही भिंजोड हरली नाही वासरानं। हो, पहिला म्हणजे पहिली भिंजोड त्याची आदतची स्टार्टची चांगली गाडी आम्ही धरलेली, मैत्रीपूर्ण शर्यत होती वासरानं। त्याच वेळी मी जावयांना सांगितलं की भविष्यातलं वासरू हिंदकेसरी होणार, कारण वासराचा त्यावेळेसचा पळ चांगला होता पहिल्यापासूनचाच। वासरू दोन्ही खांदी पब्लिक पळत, आतनं बाहेरनं कुठं या ना, मग चार खांदी फिट आहे। मला वाटतं एक नंबर कुठं कुठं गेलो तुम्ही? पहिल्याच मैदानात एक नंबर। बघा मित्रांनो, आतापर्यंत मला वाटतं किती मैदानात राहिलं असेल? 7-8 मैदानात राहिलं असेल, पण आज टॉप टॉपच्या गाड्या होत्या। परत 2 नंबर केला होता अंगापुरात, आज 1 नंबर। बर, अंगापुरात 2 नंबर केला, पण आज मैदान झालं, आज टॉप गाड्या होत्या अंगापुरात होत्या तेवढे, नाही त्यापेक्षा आज लय टॉपच्या होत्या सगळ्या। वाटत होत का आपण आज 1 नंबर करू? आम्हाला रात्रीच वाटलो 100% 1 नंबर करणार। कसं काय एवढं म्हणजे टॉपचा गावला होता ना आम्हाला, त्या फाटीला मागच्या मैदानाला त्याने 1 नंबरच केला होता त्या बैलांना। हो बघा, त्या बैलांना 1 नंबर, त्याला म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी पण 2-1 नंबर झाला। काय सांगाल वासराबद्दल? आता 15,000 रुपये वासरू घेतलं, म्हणजे सुरुवाती लोक काय म्हणत होते? लोक काय म्हणतील तेव्हा आपल्या जिद्दीव आपण तयार करून पळावलं म्हणलं, लोकांच्या विषयी काय नाही विषय। सुरुवात 15,000 घेतलं त्यावेळेस वाटत होतं का एवढं म्हणजे पुढे नाव करील? नव्हतं वाटत, पण आम्ही तयारी केली ना तशी। काय काय तयारी केली? शिकवलं चांगलं, व्यायाम, परत खायला जपणूक घेतली तिथे सगळे असल्यामुळे ती झाली। काय सांगाल आजच्या मैदानाविषयी किंवा या वासराविषयी काय सांगाल? मगाशी सांगितलं होतं 1 नंबर करणार, केला तिनं? हो, तिनं गेला दोन तीन महिला पहिला नाटल्यामुळे त्याला 1 नंबर भेटला नाही। पहिला दोन 3 नंबर मध्ये राहिला, पण मग सेमीला त्याने सुट्टा काढला, मी पोरांना सांगितलं 1 नंबर करून जाणार म्हणजे देवाज। बरं, पिढी एवढं होत ते कुणालाही ठोकाय टाकत ठेवतो आता। बरं, आता बघा मित्रांनो, आतापर्यंत त्याला बैल भेटला नव्हता, ज्या दिवशी बैल भेटला म्हणजे तुम्ही म्हणला होता रात्रीच बैल भेटला त्या दिवशी 1 नंबर करणार, आणि आज बैल भेटला आणि त्यानं आज 1 नंबर केला। आम्हाला बैलावरती आणि वासरावरती फुल कॉन्फिडन्स होता, आणि जशी शेजारी गाडी टॉपची लागली बैलाला, बैल निम्मे रानातून
गाडी चिकून घेत ना पुढं. निकालात पण बैलानं पुढं पाहिजे एवढी गाडी वडली आणि दोन्ही वस्त्रांनी बैलानं जिद्दीवरती वडून गाडी लावली. निकाल टाकाटाकीच झाला पण शेवटी कसं निकाल बैलांच्या अवयवावरती वस्त्राचा अवयव पुढं होता निकाल दिला. त्यात आमचा अनुभव आनंद आहे चांगला. काय होया गाडीविषयी स्पीड विषयी काय सांगता येईल? स्पीड म्हणजे आता तुम्ही अड्ड्यात सगळ्यांनी बघितलं असेल गटाला पण गाडी सुट्टी पळाली सीमेला पण सुट्टी पळाली. टॉपची गाडी होती फायनलला त्याच्यामुळे जरा टाकाटाकीत निकाल झाला नाही तर टॉपची गाडी असून पण आपण त्यात तुम्ही बघतायच पाखरा पण चांगल्या पायरात पळतोय. मुंबईला पण बिंजोड चांगल्या खेळल्यात. इथं कोरेगावला पण कोरेगाव हिंदगेसी मैदानाला पण पाखरा चांगला पळाला. आणि आता कसं आपली वासरं अंधारात नाहीत पण कसं पायरा टॉपचा होत नाही आपण पुढं तेवढी आपल्याला पुढं माणसं मानत नाहीत बाबा काय नाही ही बैल वासरू पळून पण पैरनं देत नाहीत. त्याच्यामुळे आपलं कसं अशीच बैल घालून टॉपला जायचंच नाही पण टॉपच्या गाड्या अशा मारायच्या की बाबा आपण पण पुढे टॉपलाच गेलो पाहिजे. म्हणजे पुढचा पैरा येणारा पण आपल्याला म्हणला पाहिजे काय नाही अंधारात असून ह्यांनी आपल्याला टक्कर दिली. म्हणजे आता बघा अनेक लोकांना म्हणजे ही गाडी मला वाटतं हेच पण धरली नसेल म्हणजे ज्यांनी बाबा म्हणले की आज कोणी एक नंबर करणार कोणी एक नंबर करणार मला वाटतं ह्याच्या ही गाडी धरली पण नसतील पण ह्यांनी एक नंबर केला. मग अशी मी इथं खोंडापासून गेलो त्यावेळेस म्हटलं ही एक नंबर करणार. हो आम्हाला फुल कॉन्फिडन्स होता जशी गाडी शेजारची टॉपची लागली ना बैलाला आणि वासराला पण चांगली गाडी होती तसं वासरू आणि बैल दोन्ही पण अशी इथं की गाडी शेजारची मागची एकदा टाकून गेली का नाही गाडी शिवून घेत नाही त्याच्यामुळं आम्हाला फुल कॉन्फिडन्स होता की गाडी फायनल करणार तर करणार एक नंबर. वासरू कुठल्या खांदी पळत काय? वासरू उजवा खांद फिट्ट पळत आणि गरज पडली तर मग डावी खांदी हानतो आम्ही. पब्लिक ने पळत वासरू पब्लिकला फक्त उजवी खांद पळत पब्लिकला उजवी खांद पळत काय आज एक नंबर केला बरं का. मला एक म्हणायचं की सर्वसामान्यांच्या डोळ्यात एक आनंद असतो की बाबा आपली गाडी एक नंबर आपण गुलालच्या आशेसाठी येत असतो प्रत्येक जणी पण आज एक नंबर केला काय वाटते काय समाधान वाटतंय आपलं? एक प्रकारे म्हणजे एक नंबर करायचं म्हणजे एवढं सोपं काम नाही जो सांभाळतो पहिले आणि ह्या क्षेत्रात जो पळतो पायऱ्यासाठी त्यालाच किंमत कळते एक नंबरची. म्हणजे एक प्रकारे तुमच्या डोळ्यात की बाबा बैल भेटत नाही लोक मुद्दाम बैल येत नाही ते बैल मागायला लागल्यानंतर लोक वासरू विकायचं म्हणून विकायचं ते तसंच आहे. आणि बळ ना अंधारात ठेवणार टॉपचा पायरा देत नाही ती अंधारात उजेडात आलं की मग परत आपल्याला ही विचारणार अशी करते ती मोठी बैलवाली नाही उजेडात आलं तर विचारत घेतला नाही तर जर वाटलं की बाबा लोकांना काय वाटतं की ही वासरू आपल्याला भेटावं म्हणजे जवळची माणसं असते ती वासरू आपल्याला भेटावं काय काय लोक पायरा देत नाही ती बाबा चला आणि जास्त जर आपण मागं लागलो तर त्यांच्यातल्या एखाद्या साध्या बैलाला एक मैदान द्या मग एक मैदान देतो असंच आहे असं काय अनुभव आला का तुम्हाला? आला मित्रांनो बघू शकता काय सांगता आता सांगायचं म्हणजे कसं आहे आता सर्वसामान्यांचा खेळ राहिला नाही तुम्ही सगळीकडे बघताय आज वायदेशिवाय बैल पळत नाहीत. मोठ्यांची बैल मोठ्याच पायरात पळतात. तुमचा एखादा मोठा बैल पुणवल्यांची म्हणा मुंबईल्यांची म्हणा त्यांची बैल पळतात त्यांचीच बैल एक नंबर करतात. सर्वसामान्य माणसाचं काय चुकतं आज ही वासरू एक नंबरला पळतोय ना तुमचा पण बैल एक नंबरला पळतोय तर तुम्ही सर्वसामान्यांनी सर्वसामान्याला धरून जर तुमचा टॉपचा बैल ह्या टॉपच्या वासराबरोबर जर पळवला तर तुम्ही कामन मोठ्यांची गाडी मारू शकत नाही. तर ही कसं आहे सर्वसामान्य माणूसच विचार करत नाही की बाबा आपण जर एक नंबर जायचंय तर आपण आपली आपल्या बैलाची कुवत किती आहे तेवढाच वासरू पुढचं पळतोय का त्याच्या हिशोबाने जर आपण सर्वसामान्य विचार करून जर गाड्या पळवल्या तर आज आपल्या बी गाड्या एक नंबर मध्ये पळणार तर पळणारच बिना वायदी करत दे. आता माणसानं कुवत बघितली पाहिजे बैलाची कुवत बघितली पाहिजे की मोठ्या नावात पळालं म्हणजे काय मोठं होत नाही. मोठ्या पळणाऱ्या बैलात पळालं तर मोठं होत नाही की स्पीडच्या ज्याला स्पीड लागते त्या बैलात किंवा त्या वासरात बैल घातला तर मोठं होतं ही म्हणत. आज दमक ज्या वासरात ह्या वासरात दमक आहे आता अड्ड्यात माणसं बघतात तर पूर्ण माणसांनी म्हणलं पाहिजे बघा आणि हे वासरू पळतोय ना तर माझा म्हणून टॉपला बैल पळतोय पुढच्या टॉपच्या गाड्या त्या टॉपच्या पैरातच मोठ्यांच्याच पैरात पळतात ते वायदे घेतात नाही ते आपल्याला काय त्याच्याशी नाही. पण सर्वसामान्याला जर एक नंबर जायचं असलं तर हा आधी वासरू एक नंबरला पळतोय ना माझा पण बैल एक नंबरला पळतोय तर मी पण म्हणलं पाहिजे बाबा आपण एक पैरा करूया खर्चाचं ते आपण पुढचं पुढे बघू. पण कसं आहे तुम्ही जर संगणमतानं जर चालला आज ह्या ह्याच्यात जर तुम्हाला एक नंबरला पळायचं असलं तर तुमचा बैल एक नंबर पळतोय वासरू पण एक नंबरला पळतोय ना तर टॉपच्या गाड्या मारायला तुम्हाला तुम्ही जर एकत्र आलात तर मारू शकताय. तुम्हाला एक नंबरचा पायरा मिळत नाही म्हणून तुम्ही आज अंधारात राहताय. हीच जर तुम्ही बैलाची कुवत बघितल्यात हे वासरं एक नंबर पळतोय तुमचं पण पळा अशी जर पळा सर्वसामान्य जर विचार करून गाडी पळवली तर तुम्ही पण एक नंबरात पळू शकता. आता पेडगावचं मला वाटतं एक चान्स दिलाय म्हणजे आदत वेगळं ओपन वेगळं आता आदतला पळणार ओपनला आदतला झालाय पायरा
तर मित्रांनो असंच येणं यश गाठो, हिंद केसरी हो, धन्यवाद.